माझं नाव निर्मला मोतीराम पाटील. माझा मुलगा संतोष मोतीराम पाटील हा खूप आजारी होता. म्हणजे इथे आणला तेव्हा तो जगेल किंवा नाही मला शाश्वती नव्हती. पण डॉक्टरांनी माझा भाऊ घेऊन आला तर डॉक्टरांनी सांगितले तुम्ही काही घाबरू नका, आम्ही बरोबर सगळं करतो म्हणून. आणि शेवटी तसं बघायला तसं खरंच डॉक्टरांनी खूप माझ्या मुलासाठी मेहनत घेतली, खूप म्हणजे खूप मेहनत. जरी आम्ही प्रत्यक्ष 4-5 दिवस भेटले नव्हते तरी मोरे डॉक्टर आहेत हे डॉक्टर सारखे माझ्या भावाला फोन करायचे आणि सांगायचे अत्रे तुमचा पेशंट मी बरा करून, मी 100% बरा करून त्याला बाहेर पाठवेल. मी नाहीच हे करणार. त्या डॉक्टरांनी खूप म्हणजे खूप मेहनत घेतली, डॉक्टरांनी घेतली, इथल्या स्टाफने घेतली, नर्सनी घेतली, त्या लोकांनी खूप माझ्या मुलासाठी केलं. आणि आता माझा मुलगा एकदम व्यवस्थित बरा आहे आणि मी आता त्याला म्हणजे आज त्याला डिस्चार्ज देतात. पण मी ह्या डॉक्टरांचं मला काल डॉक्टरांनी खूप समजून सांगितलं, काल सांगितलं मोरे डॉक्टर आणि मोरे डॉक्टरांच्या इथल्या सगळ्या डॉक्टरांचं आणि सगळ्या स्टाफचं मी म्हणजे आभारी आहे. आणि नर्स वगैरे एवढ्या चांगल्या आहेत की इतर पेशंटच्या नातेवाईकांना भेटायला पण द्यायचे नाही. पण मी सांगायची मला हो भेटून द्याला ना माझ्या मुलाला. मग त्या बाहेर की नाही पण त्याला बाहेर बोलून मला भेटून द्यायच्या त्या. म्हणून मला त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानायचे, स्टाफचे, नर्सचे, सगळ्यांचे आभार मानायचे, त्या हॉस्पिटलचे पण खूप खूप आभार मानते मी.